Auto Key Suzuki Mudgao brings you the hottest offer. Free helmet, free 3 years extended warranty, exchange bonus up to rupees 3,000, lowest down payment of rupees 9,999. त्या मुंडाय तर फेब्रुवारी अप्लाय केले म्हणा फेब्रुवारी अप्लाय केला 22 तारखे अप्लाय केला पोईल 22 तारखे अप्लाय केला फेब्रुवारी नो तो तर आता म्हाका 5 मिनटां पयलीं हांव उलयतां म्हाका सांगा फेब्रुवारी अप्लाय केला तें काम हें जालां आनी ताका लागून आमी पयलीं हें करून घेतलें म्हूण सगळें हां तेमके 22 तारखेक अप्लाय केला खंयच्या ह्या महिन्याच्या हां ह्या महिन्यात अप्लाय केला ओके ते तू म्हणटा तें तांकां डेंजर म्हूण पयलीं खबर नासलें काय म्हणटा तूं हां तें डेंजर आसलें म्हणटा ते म्हणटा तुमी काम हाडून दवरला मागीर हाडयलें म्हणटा आमकां कशें आतां कोण खरो कोण फुट्टा आमकां कशें कळप म्हाका सांगा इवन कॉन्ट्रॅक्टर सी ए मोहम्मद असतं ते सांगलं मोहम्मदान सांगलं म्हणटा तुम्ही काम हाडयलं म्हणा न्हू तो म्हणटा 21 तारखे आपल्या कडेन या म्हणटा 21 तारखे आहा न्हू स्टुडियो ना या पयर 21 तारखे तुवें दिले हा लेटर आनी तेमी 22 तारखे एप्लाय केला बरोबर मरे तेजी बोलले ते केन्ना कळ म्हणटा एप्लाय ते फेब्रुवारी म्हणटा कोण फरो कोण फूट आमकां खबर ना आतां सत्य कितें तें कळटा तुजे कडेन कितें डॉक्युमेंट आहा पळय ते आमी पळयता आमी मातशें येतले फाल्यां बी आमी मागीर दाखय तुवें केन्ना एप्लाय केलें कितें केलें तें कळ्ळो गा हॅलो हॅलो आमकां मातशें तें पेपरवर्क दाखय आमी येतली तुमचे फुड्याक तुमी तेमी केन्ना एप्लाय केलें तुवें हाडयलें काय ना हाडयलें कोण सत्य कोण फोडटें लोकांक कळपा न्हू काणकोणच्या आमची एक लोकांली म्हणजे मिटींग जाल्ली तेतून भितर आमी पयर शेनवाराक आनी आमी तेन्ना पी डब्ल्यूडीच्या पयलीं मोहम्मदा फोन केलो मोहम्मदा विचारलें तुजे कडेन कोण मोहम्मद तो सांग मोहम्मद जो कॉन्ट्रॅक्टर आहा जें रोड वायंडिंगाचें जें पयर इनॉग्रेशन आमच्या सभापतीन आनी काणकोणचे नगराध्यक्षान बाकीच्या पंच मेंबरान केलें तें काम जवळ जवळ 3,82,00,000 काम आमी त्या कॉन्ट्रॅक्टराक फोन केलो आनी विचारलें तुवें काम स्टॉप दवरला तो म्हणपालो ना काम चालू आसा मागीर आमी ताका विचारलें फॉरेस्टान तुगे काम हाडयलें काय कितें तो म्हणपालो हय फॉरेस्टान आपल्याक काम हाडून दवरलो आमी त्या वेळार ताका विचारलें की तुजे कडेन समज जर काम कितें हाडयलें जर तुजे कडेन वर्क ऑर्डर आसा सगळें आसा जाल्यार तो म्हणपालो फॉरेस्ट एन ओ सी ना म्हणून हाडयलें मागीर आमी ताका हो दुसरो प्रश्न केलो की फॉरेस्टाची एन ओ सी नासतना तुमी वर्क ऑर्डर कशें काडली आनी त्या कामाक टेंडर कसलें काम सुरू कशें केलें त्या वेळार आनी आमी म्हणलें ताका तुजे कडेन कितें आसा तें आमकां एन ओ सी धाड तो म्हणपालो ना आपल्या अजुनी काय मेळना म्हणपाललो वर्क ऑर्डरीची आपल्या कडेन कॉपी ना आपूण केरला गेलो आसा आपूण 1 तारखेक पावतो म्हणून ताजे उपरांत आमी ई फोन केलो ई फोन करतकीर ई फोन म्हणपाललो आसा वर्क ऑर्डर आसा म्हणपाला वर्क ऑर्डरीची एक कॉपी तेणें आमकां धाडली त्या फक्त वर्क ऑर्डराचे हें घातलें आसा एमाउंट एस्टिमेट घेतलो आनी किलोमिटर टू किलोमिटर घातला एरिया खंय करमल गाडी आयटम्स काय ना स्पेसिफीक कांयच तेणें आमकां तेतूंत भितर मेन्शन केलें ना ताजे उपरांत आमी ठरयलें की आयज आमी समारा येवन तांकां मेळपाचें जेन्ना आमी समारात ताका मेळपाक गेले तेन्ना मेळपाक गेले कडेन तो ऑफिसर थंय ना तो मडगांव आयज गेलो तो एन ओ सी हाडपाक एन ओ सी हाडपाक आयज गेला आमी म्हणलें एन ओ सी नासतना तुवें इस्टिमेट करून काम स्टार्ट केलें कशें वर्क ऑर्डर दिली कशी तो म्हणटा तो दिवपाक जाता म्हणटा इस्टिमेट करूंक जाता म्हणटा तो आतां टॅक्निकल भाग कितें तें आमकां खबर ना तें आमी म्हणटा काम कित्याक एन ओ सी मेळना म्हण आमी हांगा विचारपाक आयिल्ले हांगा विचारपाक आयले कडेन तो म्हणपाक ते आमकां एरिया आमकां पडना ती एरिया म्हणपाक पाडी पडटा हेका पाडी पडटा बरें म्हणलें आमी त्या पाडी थंय फोन केल्लो तो म्हणटा आमकां तेणी पयर 22 तारखे एप्लाय केलो म्हणटा तो एन ओ सी खंयची 22 ह्या गेल्ले म्हयन्याची 22 तारखे तेणी एप्लाय केलो म्हणटा 22 आतां हो चलता तो जून हय जुनाच्या 22 तारखे म्हणटा तेणी एप्लाय केलो म्हणटा आनी तो ही सांगता आमी 4 म्हयने फेब्रुवारी म्हयन्या म्हणटा आमी तुमचे कडेन रिकॉर्डींग आसतलें फेब्रुवारी म्हयन्या म्हणटा आमी एन ओ सी मागलें दिल्ली वचून आयले दिल्ली वचून आयले दिल्लीच्यान तो आमचे गडकरी येयले ओ एस डी हांगा येवन गेले कामां तुमी कुदळ मारली आनी तरी आसतना सुद्दां काम जायना उलट तो एक भुरगो मरतो थंय तो एक डॅथ ट्रॅप म्हणून हो सांगता तांकां आयज कळ्ळें काय म्हणटा ऑफिसर जो फॉरेस्ट ऑफिसर सांगता तांकां मरतो म्हण आयज खबर आहा तेमी पयली प्रिकॉशनरी मेजर कित्याक घेतला काय म्हणटा लोकांक कित्याक फटयताय काय म्हणटा आमचे कडेन ऑफिसर सांगता आमचे कडेन जर तेमी एन ओ सी मागलीच ना म्हणटा पयर मागलो म्हणटा 22 तारखेर म्हणजे
ऑफिसर फट उलयतात काय आमचे माननीय सभापती फट उलयतात काय सभापतीक ऑफिसर खंय तरी घुसपागोंदळ घालतात हे आमकां कांयच खबर ना. पूण हातूंतल्यान प्रामुख्यान लुकसाण जें आतां काणकोणचें जातात जातात, पूण जे भायले लोक जे आयिल्ले तांकां करमळ घाटाचें नांवूय बदनाम करून उडयतात. अशी हांव म्हणटा की हो सरकार आनी हे अधिकारी जबाबदार आसात, कारण ह्या हेंच्या बेशिस्त कारभारामुळे हें जालां. आयज पळोवपाक गेले जाल्यार आज करमळ घाटांतले तशी गाडी काडटना भंय दिसता, कारण डेली आमी प्रवास करप जाता, त्या टनाचे पावतकीर ओगीच भंय दिसपाक लागता. आनी फक्त ते हेजे प्लास्टिकाचे हें घालून दवरला ताजे गाडी आडवतले काय कितें. आनी एक माजी सभापती एक आसा खोतिगांवचो, तो सांगतालो आमी रातयां भितर झाड मारली आमी रस्तो आमी करून उडयता म्हणजे 4 म्हयन्या पयलीं सांगतालो तो. आज रस्तो कित्याक जायना, कित्याक लोकांक फटयतात? सेफ्टी काबार केली तुमी, थंय ती झाडां आलेली ती सेफ्टीय काबार केला, आनी एका पद्दतीन तुमी डेथ ट्रॅप केला. कोणी पडलो जाल्यार मरतलोच, आनी हाजे खातीर प्रुडंटान आसा 365 जाता बाकी चॅनलांनी वारंवार आवाज केल्लो की हांगा कोण तरी मरतलोच म्हणून. आनी तुमचें तें सत्य जालें, कोण तरी मेलो. आनी हाजेर मुखार वचून हांव म्हणटा जर तें जर हें बेगिना बेगीन काम जालें ना जाल्यार निश्चीत आनी कोणी जाल्यार कोणी थंय मरतलोच. कदाचीत आमीच आसत, आमचे भितरलो कोणी आसत, कदाचीत हांवूच आसत, कारण आमी त्या जावट्या वयल्यान प्रवास करतात. म्हणून आमी सरकारा कडेन मागतात, अधिकाऱ्या कडेन मागतात, लोकां कडेन फट उलयना काय, नम्रपणान जें काम कितें करपा तें करात. सत्य सांगा आनी सत्य सांगात, तो एनोसाडे आज धांवला. अशें करून तुमी फटयनाकात, तुमी कमिशन खायात ना मरात, पूण तें काम तरी निदान सारकी करात, कारण आन्यान कोणी मरपाची पळोवपाची कापसतात आमच्या काणकोणकारा कडेन ना.